बरोबर ना? आणि आता तुम्ही जर टीव्हीला जाऊन बघितलं, आता तुम्ही युट्यूबवर जाऊन जर बातम्या खोलून बसला, तुमच्या लक्षात येईल की काय काय चाललेलं आहे आजूबाजूला, वादळ काय आलेलं आहे ते. आणि आपण सरकार जाऊ दे म्हणू दे, माणसं किती अस्थिर झाल्यात, सगळंच अस्थिर झालंय, कशाचा कशाला मेळ नाही, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. बघताय का नाही टीव्ही बीव्ही बातम्या? तुम्ही बोलला माझ्याशी तर मला बरं वाटणार आहे. मी सगळी टीम तुमच्याकडे आलोय कार्यक्रम बघाय ऐकायला करायला, तुम्ही ऐकायला बसलाय. तुमच्याकडून कसा प्रतिसाद मिळणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे आम्ही कसं गाणार. आम्ही तर गातोच आहे, पण तुम्हाला कळते नाही कळते, या हृदयीचे त्या हृदयी जाते नाही जाते, आम्हाला कसं कळणार आहे का नाही? टीव्ही बघताय का नाही? अरे बोला. बघताय ना, चांगला गोंधळ चाललाय का? होय होय, म्हणतात चांगला गोंधळ चाललाय. बघा, नागरिक जेवढे जागरूक तेवढं चांगलं सरकार येणार आहे. आणि नागरिक जेवढे अस्थिर, आपण जेवढे अस्थिर असू तेवढं अस्थिर सरकार तिकडं निर्माण होणार आहे. आपण आपल्यावर अवलंबून आहे, आपले राज्यकर्ते कोण असणार? आपण आपली योग्यता वाढवा, त्या योग्यतेचे राज्यकर्ते तिथे बसवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे हे लक्षात घ्या. पण जर समाज झोपलेलाच असेल शाहीर, पाक वाट वज वाटुळं झालेलं असेल समाजाचं, तर काय करणार? आणि करताय ते झोपेचं सोंग घेतलेल्याचं काय करणार? शाहीर वामन दादा म्हणताय तर ती काय करायला पाहिजे, काय सांगतात बघा वामन दादा. वामन दादा म्हणतायत, झोपलेल्याला जाग करता येत येत, पण जर कोणी झोपेत सोंग घेतलं असेल तर त्याला काय करावं सांग आपण. काय म्हणतात वामन दादा? जाग असावं. हाय का झोपलंय? जाग असावं हे भीमाचं पिल्लू. आणि भीमाचं पिल्लू म्हणताना वामन दादा काय एका जातीला नाहीत म्हणत. बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहून या देशातल्या प्रत्येक नागरिकाला नागरिक बनवलं, माणूस बनवलं, त्या सर्व भारतीयांना हे उद्देशून आहे, लक्षात घ्या. जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं विचार आहे, बाबासाहेबांचा विचार आहे, ते घर जास्त प्रबुद्ध आहे, जास्त पुढारलेलं आहे, लक्षात घ्या. जाग असावं हे भीमाचं पिल्लू, जाग असावं. Look at the sun.
ये भी मत पिल्लू।